हॅलो एवरीवन मी सैलीकर सुरतीकर आज कवर करणार आहे उर्वरित भाग लास्ट टाइम आपण इंजिनविषयक माहिती प्रकार त्याची गरज पाहिले होते आज आपण इंजिन सायकल इंजिनचे पार्ट्स आणि इंजिन टर्मिनॉलॉजी पाहणार आहोत पहिले आपण पाहणार आहोत इंजिन सायकल ज्या कृ कृती ठराविक क्रमाने पुन्हा पुन्हा होतात त्यांना आपण सायकल असे म्हणतो अशाच काही क्रिया आपल्या इंजिनमध्ये सुद्धा होतात तर ते कोणत्या ते आहेत इंधन व हवा आत येणे त्याला आपण सक्षमसुद्धा म्हणतो दाब वाढणे म्हणजेच कॉम्प्रेशन ज्वलन व स्फोट होणे म्हणजेच इग्निशन त्यानंतर पिस्त्यांना गती मिळणे म्हणजेच पावर किंवा एक्सपन्शन जळालेली गॅसेस बाहेर जाणे म्हणजेच एक्झॉस्ट या सगळ्या क्रिया पुन्हा पुन्हा होतात यांना आपण सायकल असे म्हणतो आता आपण इंजिनचे पार्ट्स पाहणार आहोत पहिला सिलेंडर ब्लॉक हा इंजिनमधला सर्वात मोठा घटक असतो सिलेंडर ब्लॉक ब्लॉकमध्ये सिलेंडरची रचना केलेली असते हा ॲल्युमिनियम अलॉय किंवा आयरनचा तयार केलेला असतो त्यानंतर पिस्टन फोर स्ट्रोक या क्रिया करण्यासाठी पिस्टनची रचना केलेली असते तो टी डी सीकडून बी डी सीकडे किंवा बी डी सीकडून टी डी सीकडे मूव्ह होत असतो त्यानंतर पिस्टन रिंग तो टाईट सील प्रोव्हाइड करतो यामध्ये दोन रिंग असतात एक कॉम्प्रेशन रिंग दुसरे ऑइल रिंग कॉम्प्रेशन रिंग पॉवर स्ट्रोकवेळी तयार गॅसेस क्रँकेसच्या बाजूला लीक होऊ नये यासाठी वापरले जाते त्या व्यतिरिक्त ऑइल रिंग या क्रँक केसमधल्या उळालेल्या ऑइल सिलेंडरला चिटकलेले ऑइल खडून काढण्यासाठी असतात कॉम्प्रेशन रिंग हे वरच्या साईडला असतात आणि ऑइल रिंग हे खालच्या बाजूला असतात जनरली थ्री रिंग्स वापरले जातात इंजिनमध्ये नेक्स्ट आहे पिस्टन पिन पिस्टन व कनेक्टिंग रॉडला जोडण्यासाठी आपण पिस्टन पिनचा वापर करत असतो कनेक्टिंग रॉड पिस्टन व क्रँकशाफ्ट यांना जोडणारा मा एक तो दुवा आहे पॉवर स्ट्रोकच्या वेळी पिस्टन हेडवर पडणारा जो दाब असतो व मिळणारी शक्ती असते कनेक्टिंग रॉडमार्फत ती शाफ्टला दिली जाते त्या व्यतिरिक्त क्रँकशाफ्ट इंजिनचा कणाच असतो तो पिस्टन व कनेक्टिंग रॉड यांच्या उभ्या गतीला गोल गतीत रूपांतर करते त्यानंतर कॅम्पशाफ्ट कॅम्पशाफ्ट हे बॉलची उघडझाप ठराविक वेळेस अंतराने करण्यासाठी वापरला जातो इनलेट बॉल सक्शन स्ट्रोकच्या वेळी एअर मिक्सर मिक्सचर पाठवण्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते त्यानंतर एक्झॉस्ट वॉल्व एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस पेस्टनच्या साहाय्याने जे जळालेली जे गॅसेस असतात ते बाहेर पाठवण्याचे नियंत्रण ह्या वॉल्वद्वारे केले जाते त्यानंतर आपले आहे स्पार्क प्लग पार्क प्लग जे आहेत हे थे ठिणगी पेटवण्यासाठी कार्य कार्यरित असते हे बॅटरीवर कार्यरित असते फ्यूल इंजेक्टर फ्यूल इंजेक्टर आपण डिझेल इंजिनमध्ये यूज करतो तर ते इं डिझेल हे फवारणी करण्यासाठी आपण वापरतो कार्बोरेटरमध्ये आपण एअर फ्यूल हे योग्य मिश्रण तयार होते आणि ते इंजिनमध्ये सप्लाय होण्यासाठी वापरतो यामध्ये तुम्हाला सगळे पार्ट्सचे फोटो आहेत जसे पहिले सिलेंडर ब्लॉक आहे ज्यामध्ये तुम्हाला सिलेंडरची अरेंजमेंट केलेली दिसते आहे नेक्स्ट आहे पिस्टन जो हे आहे आपला पिस्टन आणि ही आहे आपले कनेक्टिंग रॉड त्याच्यानंतर जा नेक्स्ट आहे पिस्टन रिंग पहिले दोन जे आहे ते कॉम्प्रेशन रिंग आहेत आणि जो याचा खालचा आहे ती आहे ऑइल रिंग नेक्स्ट आहे पिस्टन पीन त्याला आपण गजन पिनसुद्धा म्हणतो हे आहे आपलं कनेक्टिंग रॉड जे आपल्याला सुद्धा दिसते आहे त्यानंतर आहे फ्यूल इंजेक्टर जे आपण डिझेल इंजेक्ट करण्यासाठी यूज करत असतो डिझेल इंजिनमध्ये त्यानंतर आहे क्रँकशाफ्ट क्रँकशाफ्ट जे आहे कनेक्टिंग रॉड आणि पेस्टनला कनेक्ट करत होता हा आपला कनेक्टिंग रॉड आहे आणि हा आपला शाफ्ट आहे ज्याच्यावर क्रॅ सॉरी क्रँक शाफ्ट आहे जो कनेक्टिंग रॉडला कनेक्ट आहे आणि कॅ क्रँकशाफ्टला कनेक्ट आहे त्यानंतर आहे कॅम्पशाफ्ट याच्यावर तुम्हाला हे कॅम्पचे अरेंजमेंट दिसत असेल याचे जे अरेंज कॅम्प आहे त्याचा जो आकार आहे त्याच्या साहाय्याने वॉलची उघडझाप केली जाते त्यानंतर हे आहेत वॉल याला आपण पॉपेट वॉल म्हणतो आणि तुम्हाला इथे सुद्धा इथे कॅम्प दिसत असेल आणि जो हा शाफ्ट आहे आपण त्याला कॅम्पशाफ्ट म्हणत असतो त्यानंतर आहे आपला स्पार्क प्लग जे आपण ठेणगी क लावण्यासाठी वापरत असतो आता आपण पाहणार आहोत काही तांत्रिक बापी म्हणजेच टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू इंजिन बोअर बोअर म्हणजे काय तर सिलेंडरचा आतील व्यास तुम्ही जसे चित्र आहे त्यामध्ये दिसते आहे इथून इथपर्यंत जो डिस्टन्स आहे म्हणजेच जो व्यास आहे त्याला आपण बोअर असे म्हणतो टॉप डेट सेंटर त्याला आपण शॉर्टमध्ये टी डी सी सुद्धा म्हणतो पिस्टनची सिलेंडरमध्ये सर्वात वरची जी स्थिती राहील त्याला आपण टॉप डेट सेंटर असं म्हणू जो आपला पिस्टन आहे हा पिस्टन आहे हे, हे आपलं कनेक्टिंग रॉड आहे इथे आपण क्रँकला कनेक्ट केलेलं क्रँक हे इथे शाफला अटॅच आहे हा आपला टॉप डेट सेंटर आहे जो सर्वोत्तम जी स्थिती आहे पिस्टनची त्याला आपण टॉप डेट सेंटर म्हणू जेव्हा आपला आ, कि हा कनेक्टिंग डॉट मूव्ह होईल आणि स्ट्राईट होईल तेव्हा काय होईल की तो टॉप डेट सेंटरला पोहोचेल तर वरती जी थोडी गॅप राहील त्याला आपण काय म्हणतो क्लिअरन्स वॉल्यूम म्हणू त्यानंतर आहे बॉटम डेट सेंटर त्यालाच आपण बी डी सीसुद्धा म्हणतो पिस्टनची जी सिलेंडरमधील सर्वात खालची स्थिती राहील त्याला आपण बॉटम डेट सेंटर म्हणू जेव्हा हा पिस्टन खाली मूव होईल आणि तर कशाने सहाय्याने होईल तर क्रँक आहे तर क्रँक खाली मूव होईल क्रँक कशाच्या सहाय्याने होईल तर ती होईल क्रँकच्या साह्याने कनेक्टिंग रॉड कशा कशाच्या साह्याने मूव होईल क्रँकच्या साह्याने आणि पिस्टन जो सर्वात खालीपर्यंत पोहोचेल जी स्थिती राहील त्याला आपण काय म्हणू बॉटम डेट सेंटर त्यानंतर आहे स्ट्रोक टी डी कडून बी डी सी, सी। याची जी पिस्टनची मुवमेंट आहे आपण त्याला काय म्हणू स्ट्रोक असे म्हणू टी डी सीकडून बी डी सीकडे किंवा बी डी सीकडून टी डी सीकडे हा जो अंतर आहे आपण त्याला स्ट्रोक लेंथ म्हणू आणि जे त्याची मुवमेंट आहे टी डी सी कोण बी डी सीकडे बी डी सी कोण टी डी सीकडे त्याला आपण स्ट्रोक म्हणू आता पॉवर म्हणजे काय तर कार्य करण्याचे जे दर असते त्याला आपण पॉवर असे म्हणू एअर फ्युल रेशो म्हणजे काय हवा व इंधनाचे योग्य मिश्रण कारण की इंधन पेटण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची मात्रा काही ना काही प्रमाणात असते कारण इंधन स्वतः पेट घेऊ शकत नाही तर वेगवेगळे एअरफ्यूल रेशो अवेलेबल अस अवेलेबल असतात पण ते स्टँडर्ड एअरफ्यूल्ड रेशोने काय होते की जो आपला फ्यूल आहे तो कम्प्लीट पद्धतीने पेड घेतो जसं आता डिझेल इंजिन असेल तर त्याच्यासाठी कॉम्प्रेशन रेट, रेट रेशो अठरा इस टू वन राहील म्हणजेच अठरा ग्रॅम एअर राहील आणि एक ग्रॅम फ्यूल राहील आणि पेट्रोलसाठी फोर्टीन इस टू वन राहील म्हणजे फोर्टीन ग्राम एअर राहील आणि वन ग्रॅम फ्यूल राहील अशा प्रकारे आज आपण टॉपिक कवर केले आहे तेच म्हणजे इंजिन सायकल आणि त्याचे पार्ट्स इंजिन पार्ट्स त्यांचे डायग्राम्स व तांत्रिक पाबीम सो बाकीचा पार्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो रिमेन कनेक्टेड एंड डोंट फर्गेट टू लाइक अँड सब्सक्राइब अवर चॅनल टेक केअर बाय